नमस्कार मित्रांनो, मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण केशवसुत आणि समकालीन कवी हा जो आपल्या अभ्यासक्रमामधला भाग आहे तो पाहत होतो। आज आपल्याला एका नवीन कवीच्या कवितांचा परिचय करून घ्यायचा आहे। ज्या कवीचं नाव आहे रेव्हरंट नारायण वामन टिळक, ज्यांना नावा टिळक असंही म्हटलं जातं। 1861 त्यांचा जन्म झाला आणि 1919 त्यांचा मृत्यू झाला। केशवसुत संप्रदायातले एक प्रमुख कवी आणि केशवसुतांचे समकालीन कवी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। आपणाला कल्पना आहे की केशवसुतांना जसं आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणतात, गोविंद अग्रजांना जसं प्रेमाचे शाहीर म्हणतात, तशी नावा टिळकांना एक उपाधी दिलेली आहे, ते म्हणजे फुला मुलांचे कवी। कारण त्यांनी मुलांवर आणि फुलांवर फार प्रेम केलं म्हणून त्यांना फुला मुलांचे कवी असं म्हटलं जातात। त्यांच्या अनेक कविता फुलांवर आहेत, मुलांवर सुद्धा त्यांच्या काही कविता आहेत, कौटुंबिक प्रेमाच्या कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत। सुरुवातीला त्यांची आपण केशवसुताच्या प्रभावातून लिहिलेली कविता याचा आढावा घेऊया। बघा, केशवसुताचा प्रभाव समकालीन कवीवर राहिलेला आहे, त्याच्यामध्ये नावा टिळक हे सुद्धा आहेत। केशवसुत यांच्या ज्या पद्धतीच्या कविता होत्या तशाच आशय व्यक्त करणाऱ्या काही सामाजिक कविता नावा टिळकांनी सुद्धा लिहिल्या। त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यामुळं त्यांना रेव्हरंट ही सुद्धा पदवी देण्यात आलेली आहे। केशवसुतांनी आम्ही कोण नावाची एक कविता लिहिली ज्याच्यामध्ये कवीविषयीची भावना व्यक्त केली। आम्ही कोण म्हणून काय पुस्ता आम्ही असू लाडके देवाच्या असं ते त्या कवितेमध्ये म्हणतात। त्याच पद्धतीनं नावा टिळकांनी त्याच कवितेवर आधारित त्या कवितेसारखीच पुरे जाणतो मीच माझे बळ नावाची कविता लिहिली। म्हणजे आम्हाला कुणी भीव दाखवू नका, भीती दाखवू नका, आम्ही आमचं बळ जाणतो, आम्ही सक्षम आहोत, अशी कवीविषयीची भावना या कवितेमधून व्यक्त केलेली आहे। तशी केशवसुतांची जशी तुतारी नावाची कविता आहे ज्याच्यामध्ये एक तुतारी द्या मजा आणून फुंकीन जी मी स्वप्राणाने, हे सगळं गगन भेदण्यासाठी तुतारी आणून द्या असं जसं केशवसुत म्हणतात, तर त्याच पद्धतीनं नावा टिळकांनी रणशिंग नावाची एक कविता लिहिली आणि बोंबाबोंब नावाची कविता लिहिली। या दोन्ही कविता तुतारीसारख्या आहेत। म्हणजे रणशिंग फुंकायचं आहे आणि कशासाठी फुंकायचं आहे, नवयुग 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 हो शिंग फुंकिते हेटा हो, नवीन युग निर्माण करण्यासाठी, जसं नव्या मनुतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे असं केशवसुत म्हणतात, तसं नावा टिळक म्हणतात की नवीन युग यायचं असेल तर नवयुग येण्यासाठी शिंग फुंकलं पाहिजे। रणशिंग म्हणजे रणांगणामध्ये पूर्वी शिंग फुंकायचे आणि मग रणांगणामध्ये युद्ध सुरू व्हायचं, त्या पद्धतीनं नवयुग येण्यासाठीचं हे युद्ध आहे आणि त्याच्यासाठी रणशिंग फुंकण्यासाठी रणशिंग ही कविता त्यांनी निर्माण केलेली आहे। त्याच्यानंतर आणखीन एक कविता त्यांनी लिहिली, झपूर्झा नावाची, ज्या पद्धतीची केशवसुतांची गुणगुंजनात्मक कविता आहे। केशवसुतांनी काही गुणगुंजनात्मक कविता लिहिल्या ज्याच्यामध्ये झपूर्झा आहे, हरपले श्रेय आहे, तर त्याच पद्धतीनं नावा टिळकांनी कोलाहल मौनगान नावाची एक कविता लिहिली जी केशवसुतांप्रमाणेच गुणगुंजनात्मक कविता आहे, जी गुढ आहे। म्हणजे नेमकं कवीला काय सांगायचं आहे हे आपल्याला कळत नाही। जेवढ्या लोकांनी त्या कवितांचा अभ्यास केला त्यांनी वेगवेगळ्या अर्थानं ह्या कवितांकडे बघितलं, तर अशी ही कविता म्हणजे केशवसुतांच्या प्रभावातून पुरे जाणतो मीच माझे बळ, बोंबाबोंब, रणशिंग आणि कोलाहल मौनगान या कविता त्यांनी लिहिलेल्या दिसतात। काही स्वतंत्र कविताही त्यांनी लिहिलेल्या आहेत, त्या कवितांचाही विचार आपण करूया। एक त्यांची कविता आहे बघा, सृष्टीची भाऊबीज नावाची, जी निसर्ग कविता आहे, ज्या कवितेमध्ये सृष्टीच्या भाऊबीजेमध्ये सृष्टीविषयीचा एक भावना व्यक्त केलेली आहे। कौटुंबिक प्रभाव सुद्धा या कवितेवर सापडतो। दुसरी कविता सुशीला नावाचं दीर्घकाव्य त्यांनी लिहिलं, ज्या दीर्घकाव्यामधून ग्रहजीवनामध्ये साधेपणा कसा असावा हे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। की कौटुंबिक जीवनामध्ये फार मोठेपणा कामाचा नसतो, तिथं जेवढा असेल तेवढा साधेपणा असला पाहिजे आणि साधेपणा असलेलं जीवन आपण जगलं पाहिजे, तर त्याविषयी एक दीर्घकाव्य सुशीलाच्या निमित्तानं, सुशीला नावाचं त्यांनी लिहिलेलं आहे।
माझी भार्यामध्ये त्यांच्या पत्नीविषयी ही कविता आहे, आणि ज्याच्यामधून रूपापेक्षा गुणाला श्रेष्ठ मानणारी व्यक्ती म्हणजे पत्नी ही भूमिका त्यांनी मांडलेली. नावा टिळकांच्या जी पत्नी आहेत ज्या लक्ष्मीबाई टिळक या सर्वांना परिचित आहेत, त्यांचं आत्मचरित्र आहे स्मृतिचित्रे नावाचं, तर त्या लक्ष्मीबाई टिळक या नावा टिळकांच्या धर्मपत्नी. आणि मग ग्रहजीवनामध्ये साधेपणा जसा महत्त्वाचा असतो त्याच पद्धतीनं रूपापेक्षा गुणसुद्धा जास्त महत्त्वाचे असतात, आणि या कवितेमधून रूपापेक्षा गुणाला श्रेष्ठ मानणारी, गुणांचा पुरस्कार करणारी पत्नी अशी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच पद्धतीनं अजून त्यांच्या काही कविता या ठिकाणी आहेत, ज्याच्यामध्ये वनवासी फुल नावाची कविता आहे जी निसर्गावर फुलावर लिहिलेली आहे. अगाध काहीतरी, निसर्गामध्ये काय अगाध असतं हे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुणास्तव कुणीतरी गुलाब ही कविता, केवडे हे कौर्य नावाची एक खूप गाजलेली त्यांची कविता आहे जी एका पक्षिणीवर लिहिलेली आहे जी आपल्या बाळासाठी चारा आणायला जाते आणि तिला पारद्याचा बाण लागतो, आणि मग शेवट त्या कवितेचा करताना ते असं म्हणतात, मातीत पसरले जे अतिरम्य पंख, केले वरी उदर पांढुर निष्कलंक, चंचू तशीच उघडी पद लांबविले, निष्प्राण देह पळला श्रमहीने आले. याच्यामध्ये रेवरंट टिळकांची सूक्ष्म बारकाईनं कसं चित्रण वर्णन करण्याची जी किमाया आहे त्यांच्यामध्ये, तर ती इथं येते की मातीमध्ये त्या चोचीमध्ये चारा घेऊन पडलेली ती पक्षीण बाण लागलेली, तर त्या पक्षिणीचं हुबेहूब चित्रण या कवितेमध्ये केलेलं आहे की हे किती क्रूरता आहे, आपल्या पिलासाठी चारा घेऊन जाणाऱ्या पक्षिणीला पारद्यानं बाण मारलेला आहे, शिकाऱ्यानं बाण मारलेला आहे. तर हे कौर्य. पाखरा येशील का परतून नावाची कविता त्यांनी एक लिहिली, ती खूप महत्त्वाची कविता. बालकवी हे रेवरंट टिळकांच्या घरी राहायचे. रेवरंट टिळक आणि लक्ष्मीबाई टिळकांनी बालकवीचा सांभाळ केला, आणि या बालकवीचा वयाच्या 28व्या वर्षी अचानक मृत्यू झाला. त्या दुःखातून एक कविता रेवरंट टिळकांनी लिहिली, पाखरा येशील का परतून, बालकवीवर कविता लिहिली की आता तू परतून येणार नाही पण येशील का, अशा पद्धतीची बालकवीविषयीची भावना या कवितेतून व्यक्त झालेली आहे. आंधळा झालो तर, ब्राह्मण आणि महार यासुद्धा त्यांच्या महत्त्वाच्या कविता आहेत. या व्यतिरिक्त त्यांचे दोन कविता संग्रह आहेत कवितेचे. एक आहे अभंगांजली नावाचा, जो भजन संग्रह आहे. या भजन संग्रहाच्या माध्यमातून त्यांनी ईश्वर भक्ती मांडलेली आहे, ज्याच्यामधून त्यांचा प्रांजळपणा असेल, सेवा असेल, शरणांगती असेल, विरहनिष्ठा असेल, तर ही अतिशय महत्त्वाची आहे. ही जी शरणांगती विरहनिष्ठा आहे ही त्यांना संताकडे घेऊन जाते. संत साहित्यामध्ये जी विरहनिष्ठा सापडते, संत साहित्यामध्ये जी शरणांगती सापडते, जो भाव सापडतो, तो मोठ्या प्रमाणामध्ये रेवरंट टिळकांच्या कवितेमध्ये सुद्धा आलेला आहे. तर हा त्यांचा अभंगांजली नावाचा भजन संग्रह. आणि आणखी एक महत्त्वाचं, मराठीमध्ये ख्रिस्ती साहित्याचं दालन निर्माण करण्याचं काम रेवरंट टिळकांनी केलेलं आहे. त्यांचं ख्रिस्तायन नावाचं ग्रंथ प्रसिद्ध आहे, ज्यांनी ख्रिस्ती धर्माचं तत्वज्ञान मराठीमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. रेवरंट टिळक यांना रेवरंट पदवी ही मिळालेली कारण त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता, आणि मग त्यांनी ख्रिश्चन धर्म जो आहे तर त्याचा वर्णन काही अध्यायाच्या माध्यमातून केलेला आहे. ओवी छंदामध्ये त्यांनी 11 अध्यायाचं लेखन केलं रेवरंट टिळकांनी. हा ग्रंथ त्यांचा अपूर्ण आहे ख्रिस्तायन. याच्यामध्ये रेवरंट टिळकांबरोबर लक्ष्मीबाई टिळक आणि त्यांचा मुलगा जो आहे देवदत्त या दोघांचं सुद्धा काम आहे, कारण 64 अध्याय हे लक्ष्मीबाईंनी लिहिले, देवदत्तानं 78वा अध्याय लिहिला, आणि 11 अध्याय जे ओवी छंदामध्ये आहेत आणि इतर अध्याय जे आहेत तर ते रेवरंट टिळकांनी लिहिले, ज्याच्यामधून ख्रिस्ती धर्माचं तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्न केला. पण या ग्रंथामध्ये सुद्धा कल्पनाविलास जास्त दिसतो, भावोत्कटतेचा अभाव दिसतो. भावना जेवढ्या त्यांच्या भावना अभंगांजलीमध्ये आलेला आहे, भाव आलेला आहे, उतरलेला आहे, तेवढा मात्र ख्रिस्तायनमध्ये दिसत नाही. तरीसुद्धा अतिशय महत्त्वाचा हा ग्रंथ आणि ख्रिस्ती साहित्याचं दालन मराठीमध्ये खुलं करण्याचं काम रेवरंट टिळकांनी केलेलं आहे, ही सुद्धा गोष्ट आपल्याला विसरता कामा नये. ख्रिस्ती धर्माचं तत्वज्ञान हे मराठीमध्ये त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सगळं त्यांचं काव्य वाङ्मय बघताना, कविता बघताना
आपल्याला त्यांच्या काव्यलेखनाची काही वैशिष्ट्ये सापडतात. एक म्हणजे जुन्या नव्याच्या सीमारेषेवरचे हे कवी आहेत. एकीकडं केशवसुतांचा जेव्हा आपण विचार करतो ते सगळं नवं त्यांनी स्वीकारलेलं आहे, इथं मात्र जुन्याला आणि नव्याची सांगड घालण्याचं काम रेवरण टिळकांनी केलेलं आहे, हा त्यांचा एक विशेष. दुसरं, प्रांजळपणा हा त्यांच्या कवितेचा अतिशय महत्त्वाचा विशेष आहे. साधेपणा आणि प्रांजळपणा ही दोन वैशिष्ट्ये त्यांच्या कवितेची आपल्याला सापडतात. साधी सरळ भाषा, सोपी भाषा हेही त्यांच्या काव्यलेखनाचं वैशिष्ट्य आहे. फुलावर आणि मुलावर प्रेम करणारे कवी म्हणून त्यांना फुलामुलांचे कवी असंही म्हटलं जातं. ख्रिस्ती धर्माचं दालन मराठीमध्ये खुले करणारे कवी हेही त्यांच्या साहित्याचं वैशिष्ट्य आहे. केशवसुतांचा प्रभाव त्यांच्या कवितेवर सापडतो म्हणून केशवसुत संप्रदायातील एक महत्त्वाचे कवी म्हणूनही त्यांच्याकडं बघितलं जातं. संत आणि कवी या दोहोचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये सापडतो. कवी म्हणून त्यांच्या कविता जेवढ्या सुंदर आहेत तेवढ्याच त्यांचा भजन संग्रहसुद्धा अतिशय महत्त्वाचा झालेला आहे. म्हणून संत आणि कवी या दोन्हीचाही संगम त्यांच्या कवितेमध्ये सापडतो, त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा तो सापडतो. तर अशा पद्धतीचे हे रेवरंट नाभा टिळक किंवा नारायण वामन टिळक हे कवी ज्यांनी कविता लेखन केलं, फुलांवर कविता लिहिल्या, कुटुंबावर कविता लिहिल्या, त्याचबरोबर अभंगांजली आणि ख्रिस्तायन नावाचे दोन ग्रंथसुद्धा लिहिले, तर या कवीच्या कवितेचा आढावा आपण थोडक्यामध्ये घेतलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा कवी यांचा विचार करण्यासाठी लवकरच भेटू. तोपर्यंत थांबूया. नमस्कार.